लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा पहाटेच कड्यात आली, त्यानंतर भाविकांसाठी राजाचं दर्शन सुरू झाले. कालपासूनच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. राज्यभरातूनच नाही तर देशविदेशातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झालेत. यावेळी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. थेट या परिसरात जाऊयात. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याला माहिती देत आहेत. वर्षभर आतुरतेने वाट पाहणाऱ्या गणपती बाप्पांचं आगमन आहे घरोघरी झालेलं पाहायला मिळते. आणि मी सध्या उभा आहे ते लालबागचा राजा आणि हे लालबागच्या बाबांचं दर्शन घेण्यासाठी ही सगळे गणेश भक्त आहे ते कालपासूनच रांगेत लागलेले पाहायला मिळत आहेत. ही गर्दी आहे ती दरवर्षीप्रमाणेच यावर्षी पहिल्या दिवशी देखील पाहायला मिळते. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे 90वं वर्ष आहे आणि आत्ताच आज प्रतिष्ठापना झालेली लालबागच्या राजाची. मुंबईसह महाराष्ट्र, अखंड हिंदुस्थान आणि जगभरात भाविक राजाच्या चरणी नतमस्तक होण्याकरता येत असतात. हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. आणि आज पहिलाच दिवस आहे गणेश चतुर्थीचा. प्रचंड चौबाजूने गर्दी उसळलेली आहे. समस्त कार्यकर्ते, मुंबई पोलीस प्रशासन, मुंबई महानगरपालिका आम्हाला मदत करते आणि संपूर्ण एक्झिक्युटिव्हवरती ह्या प्रत्येक भाविकाचं सुरक्षित आणि सुलभ दर्शन करण्याकरता 2 दिवस कार्यकर्ते झटणार आहेत. नक्कीच कुठल्याही भाविकांना त्रास होऊ नये यासाठी ही विशेष काळजी देखील आहे ते लालबागच्या राजाच्या मंडळाकडून घेतलेली पाहायला मिळते. त्याच पद्धतीने मुंबई पोलीस असेल, महानगरपालिका असेल यांच्या सगळ्यांकडून ही तयारी आहे ती जय्यत केलेली पाहायला मिळते. विडेजने अशोक सोनावणेसह गणेश कवडे, G24 मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24.